निंबाळकर आणि राणा जगजीत सिंग यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची अपडेट समोर आली आहे. पीक विम्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती आहे. उस्मानाबादमध्ये आज पीक विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बरेचसे शेतकरी सुद्धा उपस्थित होते. मात्र शेतकऱ्यांना बैठकीच्या ठिकाणी प्रवेश न देतात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याबद्दल शेतकऱ्यांनीही आपला निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि जगजीत सिंग यांच्यात बाचाबाची झाली. आणि आता काय झाले, आपणच त्याला सांगतोय की तुम्ही पंचनाम्याच्या कॉप्या त्या बिचाऱ्याला एकतर ती परेशान आहे किंवा शेजारी काही लोक प्रतिनिधींनी सांगितले साहेब. मी दुसरं कोण बोलतो मी नाही सांगू शकत ना काय मी मी म्हणजे काय मला काय म्हणायचंय साहेब. दिशाभूल करा तुम्ही पण किती मला काय म्हणायचंय. एसीओ सांगताय पंचनाम्याच्या कॉप्यांच्याकडे नाही आणि तुम्ही शेतकऱ्याला सांगताव की पंचनाम्यासाठी पंचनामे कधीपर्यंत द्यायला सांगितलं जाणार. विमा कंपनी कधीपर्यंत देते कॉपी. मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही शेतकऱ्याला सांगाव ना पंचनाम्याच्या कॉप्या घ्या म्हणून. पंचनामे तुमच्याकडे पंचनाम्याच्या कॉप्या आहेत त्या सांगा मला. आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या? पुढच्या आठवड्यात पंचनाम्याच्या कॉप्या कधीपर्यंत देत आहे कृषी विभागाकडे कधीपर्यंत देत आहे? हीच मला सांगायचंय की पंचनाम्याच्या कॉप्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे नाही. आणि आपण सांगतो की त्यांना त्यांच्याकडे अर्ज करून कॉप्या घ्या. त्यांच्याकडे नाही तर कुठून देणार आहे? नाही माझं साहेब तुम्ही काय सूचना दिली नाही. ही जी दिशाभूल चालू आहे ना ही दिशाभूल बंद झाली पाहिजे. कशामुळे तुम्ही कुठं सांगता? प्रशासनाकडे कॉप्या नाहीत आणि तुम्ही कशामुळे कुठं सांगणार? खाली लोक एवढे मोठे आले त्याची दिशाभूल करायची. खाली आता कोणी थांबलं सगळ्यांना एक्सप्लेन केलंय. सगळे निघालेले आहेत. तुम्ही रेकॉर्ड करताय खूप चांगलं आहे. आणि काय चाललंय ते लक्षात आलं. आणि आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल नेमकं काय झालं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेव्हा पीक विम्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती? खर तर आणखी दृश्य आपण जर पुढे दाखवली तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दोघांमध्ये हमरातुमरी झाली. त्याच्यामधून काही फारसं कळलेलं नाहीये. तर या दोघांमध्ये जर आपण काही दृश्य दाखवली तर बऱ्यापैकी कळेल आपल्याला की याच्यातनं काही हमरातुमरी पोटाची झालेली होती. पण या दोघांचे जे वाद आहे त्याला एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि ती तो तणाव हा कायम हे दोघं जेव्हा एकमेकाच्या समोर असतात त्यावेळेला तो जाणवत असतो. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांचं जे हत्या झाली त्यातनं जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील हेच मुख्य आरोपी आहेत. त्याला अण्णा हजारे वगैरे सगळा संदर्भ आहे. पण आज असं झालेलं होतं की आज पीक विमा हा मिळाला नाही मिळाला याच्यावरून परस्पराच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप गेली काही दिवस झालं सुरू आहेत. विशेषतः राणा जगजीत सिंह पाटील यांनी सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेऊन बजाज अलायन्स या मोठ्या कंपनीकडून आम्ही पीक विमा मिळवला असं सांगितलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग हे असं म्हणतात की पीक विमा कंपनीला कुणीतरी कमिशन दिलं आणि त्यातनं तो वाद वाढत नेमके शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे गेलेच नाहीत असं सांगत मग आज जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत एक बैठक बोलावली होती ज्याला भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले राणा जगजीत सिंह उपस्थित होते. पण यांचं असं म्हणणं आहे की बाकीच्या दोन लोकप्रतिनिधीला आणि शेतकऱ्यांना बोलवलं नाही. मग आधी सुरुवातीला शेतकरी आले आणि तिथे काही काळ गोंधळ सुरू झाला. मग ओमराजे निंबाळकर आले आणि आता जी दृश्य महाराष्ट्राला दिसलेली नाही ती खर तर पुढे आहेत की ज्याच्यातनं हे दिसतंय की हे एकदम वैयक्तिक पातळीवरची हमरातुमरी झाली आणि मग हे दोघं जे आहे ते निघून गेले. पण या दोघांच्या कुठल्याही सार्वजनिक वावरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये असलेला जो वैयक्तिक तणाव आहे तो नेहमी जाणवतो. तो आजही जाणवला. आता याच्यात बघू पुढे कसा हा तणाव निवळतो ते. बरोबर. पण मुद्दा अत्यंत ज्वलंत आहे. शेतकऱ्यांच्या भावना या मुद्द्यावरच्या संतप्त आहेत आणि त्यामुळेच या सगळ्यावर बैठकींमधनं नेमका काय निर्णय निघतो काय दिलासा मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले. राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. बर क्रेडिट घ्यायची ती कुत्तरपळ तर किती असावी. बर आपण शेवटी लोकप्रतिनिधी आहेत आपण शेतकऱ्यासाठी आहेत ही विसरून जायचं.
आणि विनाकारण शेतकऱ्याला खेट मारायला लावायचे, शेतकऱ्याला विटीस धरायचे. मला वाटतंय हा प्रकार चुकीचा आहे. आणि आज ही बैठक नव्हती, या बैठकीला कुठल्याही शेतकऱ्याला बोलवलं नव्हतं, पण विनाकारण स्वतः हवाबाजी करण्यासाठी यांनी पेपरला दिलंय, यांनी फेसबुकला टाकलंय की तुम्ही या तुमचं ही करणार आहे. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना निवेदन द्यायची गरज काय? प्रशासनानं केलेली चूक लक्षात येते ना, विमा कंपनीनं केलेली चूक लक्षात येते. त्याच्या पद्धतीनं माझी स्वतःची आमच्या सगळ्याची मागणी एवढीच आहे की सर सगळं शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं शेजारच्याला पैसे मिळाले त्याच पद्धतीनं त्याच प्रमाणात दुसऱ्या सुद्धा शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. ही मी त्यांनाही सांगितलंय, तुम्हालाही सांगतो. आता दुसरा विषय की एवढं सांगतेत ना, यांना विचारा ना मग की 222 कोटी रुपये सततच्या पावसाचे का दिले नाहीत अजून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.